आता शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं आहे तर भाई केशवराव धोंडगे यांचं वयाच्या एकशे दोनव्या वर्षी निधन झालेलं आहे आणि यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया तर पहा यांचा जन्म कंधार तालुक्यातील गवळ या गावी झाला होता आणि त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये पाच वेळा आमदारपद आणि एक वेळा खासदार पद भूषवलेलं आहे आणि ते प्रथम एकोणीसशे सत्तावन्न मध्ये कंदार मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते आणि त्याचप्रमाणे एकोणीसशे सत्त्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी या काळामध्ये ते नांदेडमधून लोकसभेवर निवडून गेले होते आणि त्यांनी आपल्या जीवन काळामध्ये चाळीसहून अधिक पुस्तके लिहिलेली आहेत आणि तसेच त्यांनी जय क्रांती या नावाने एक साप्ताहिक सुद्धा सुरू केलं होतं आणि त्यांना ज्येष्ठ संपादक म्हणून दोन हजार बारामध्ये बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं आणि एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये जी आणीबाणी लावण्यात आली होती त्या विरोधात सुद्धा त्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्यासाठी त्यांना चौदा महिने नाशिकच्या कारागृहात कारावास भोगावा लागला होता आणि तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाविषयी एकोणीसशे मध्ये देखील त्यांना दीड महिन्याचा कारावास भोगावा लागला होता आणि ते कोणत्या टोपण नावाने ओळखले जात असत तर मन्याड खोऱ्याचा वाघ किंवा मराठवाड्याची मुलूक मैदानी तोप या नावाने सुद्धा ते ओळखले जात असत